संपूर्ण महाराष्ट्र ज्या उमद्या व्यक्तिमत्वाकडे एक युवा व्यक्तिमत्वाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो आणि त्यांचा जो दरवर्षी वाढदिवस होतो तो वाढदिवस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक वेगळं आकर्षण असतो. मोठमोठे कार्यक्रम असतात, मात्र या वर्षीचा जो वाढदिवस आहे, उद्योजक विशाल परब यांनी यावर्षीचा जो वाढदिवस त्यांचा साजरा केला, खरोखर आगळा वेगळा आहे. कुठच्याही प्रकारचा मोठा जो महोत्सव आहे हे सगळं न करता एक वेगळा त्यांनी पायंडा घातलेला आहे आणि तो पायंडा काय थेट आपण त्यांच्याकडे जाऊया. विशालजी, काय सांगाल? आज खरं तर वरुणराजा इतका बरसतो आहे, आपण सकाळपासून लोकांच्या दात, मात्र एकही पुष्पगुच्छ आज वाढदिनी तुम्ही घेतलेला नाही. इतक्या वाढदिवसांमध्ये हा एक जो वाढदिवस तुमचा होतो आहे तो फार वेगळा होतो आहे, कसं वाटतं? नमस्कार. सर्वप्रथम मला असं सांगावंसं वाटतं की आज गोमाता आणि गोशाळेचा संवर्धन कार्यक्रम आणि त्याची सुरुवात ही दोडामार्गपासून झालेली आहे आणि मला असं वाटतं असंख्य हजारो लोकांचा आशीर्वाद या गोमातेने तर आशीर्वाद दिलाच आहे, परंतु मला असं वाटतं मला दोडामार्गवासियांवर एवढं प्रेम उफाळून आलं की मी बोलू शकत नाही, कारण आज एवढ्या महिला मोठ्या प्रमाणावर आल्या आणि त्यांनी सर्वांनी आशीर्वाद दिला. एवढ्या मोठ्या भरगच्च पावसामध्ये दुपारी 2 वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे इथे आणि या पावसामध्ये सर्व महिला पुरुष आणि मायबाप जनता थांबली याच्यासाठी मी खूप त्यांचा ऋणी झालो, कारण गोसंवर्धन म्हणजे काय तर या रस्त्यावर फिरणाऱ्या गायी आहेत, रस्त्यावर अनेक कुत्रे किंवा जनावरं ही या गायींना केव्हा केव्हा चावतात किंवा त्यांचं रक्त काढतात, अशा प्रकारच्या सुद्धा गायी आहेत, जखमी झालेल्या गायी आहेत आणि मला असं वाटतं की या सर्व गायींचं संगोपन, अनेक ॲक्सिडंट आम्ही डोळ्यासमोर पाहिलेली आहेत, ही सर्व ॲक्सिडंट पाहिल्यानंतर एकत्रित करून सर्व गायींना एकत्रित करून एक गोसंवर्धन हा कार्यक्रम आज नियोजितबद्ध झाला. मला असं वाटतं की मी अनेक वर्ष वाढदिवस सेलिब्रेशन माझे कार्यकर्ते पदाधिकारी करत आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नाही तर राज्यभरातनं आणि देशभरातनं लोकं येत आहेत. मागच्या अनेक वर्षातील इतिहासामध्ये सगळ्यात मोठे मोठे कार्यक्रम झाले, परंतु आजच्या इतिहासामधला हा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम हा गोसंवर्धन कार्यक्रम सक्सेसफुल होण्यामागे ही माझ्या मागे असलेली माय माऊली आणि या माऊलींमुळे हे सगळं सक्सेस झालं. इकडचे नगराध्यक्ष सन्माननीय चेतनजी चव्हाण साहेब, सन्माननीय अनिलजी निरवडेकर सर आणि सर्वांचीच नावं घेत नाही, या सर्वांनी प्रेमाने काम केलं. मला असं वाटतं की या सावंतवाडी मतदारसंघामध्ये विशाल परब यांचं एक ध्येय आहे की इथला स्थानिक युवक इथेच राहिला पाहिजे, इथला स्थानिक युवकाला इथेच बिझनेस मिळाला पाहिजे, याच्यासाठी मी एक छोटासा कार्यकर्ता एक आगळं वेगळं एक नियोजन केलेलं आहे, त्यापैकी हे एक आहे. नक्कीच आपण, मी त्या मुद्द्याकडे येणारच होतो, पण सगळ्यात महत्त्वाचं साहेब ज्या पद्धतीने आज गोसंवर्धनाचा एक आपण विषय महत्त्वाचा हाती घेतला, इथल्या जे मोकाट जनावर असू दे किंवा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय होता तो मार्गी लावलात, पण लोकांच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या विषयावरसुद्धा आपण सकाळपासून काम केलं. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तिन्ही तालुक्यांमध्ये आपण ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण केलेलं आहे, कशा पद्धतीने या कार्यरत राहतो? सावंतवाडीच्या सगळ्या जिल्हा परिषदमध्ये आम्ही 6 ॲम्ब्युलन्स दिले आहेत आणि त्याचं आज त्यांच्याकडे चावी सुपूर्त केली आहे, गाडी सुपूर्त केली आहे. टोटली संपूर्ण या मतदारसंघामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ॲम्ब्युलन्समुळे अनेक जणांचे प्राण गेलेले आहेत. बांबोळीच्या हॉस्पिटलमध्ये जायला गाडी नाही आहे. मला असं वाटतं आंबोलीमध्ये बाबल आलमेडासारखी एक व्यक्ती आहे, त्यांनी कोऱ्या करकरीत गाडीमध्ये आजपर्यंत 40 प्रेत घातली, ही मी माझ्या डोळ्याने पाहिली. आंबोलीच्या घाटीमध्ये अनेक ॲक्सिडंट झाली, आज दोडामार्गमध्ये पण तीच परिस्थिती आहे जसं आंबोलीला आहे तसं ह्या मतदारसंघामध्ये. घाटमाता मोठ्या प्रमाणावर आहे, जंगल भाग आहे आणि या ठिकाणी अनेक लोकांना समस्या जाणवल्या जातात. ही संपूर्ण परिस्थिती पाहिल्यानंतर, आरोग्याची परिस्थिती पाहिल्यानंतर आम्ही ॲम्ब्युलन्सचं वितरण केलं आणि आज 15 ऑक्टोंबर या माझ्या वाढदिवसानिमित्त त्या सेलिब्रेशन म्हणजे आम्ही त्याचंच स्वरूप दिलं की ते संपूर्ण ॲम्ब्युलन्स त्या लोकांच्या ताब्यात दिल्या. सकाळपासून आपण लोकोपयोगी कार्यक्रम करताय, आता संध्याकाळ झालेली आहे, जवळपास 7 वाजत झालेत, मात्र हा जो महिला वर्ग आणि एकूणच सगळ्या ग्रामस्थांचा बरसत्या पावसामध्ये प्रतिसाद आणि आपण स्वतः स्टेज सोडून या पावसामध्ये उतरलात, लोकांना सामोरे गेलात, लोकांच्यामध्ये उतरलात, कसं वाटतं? आज मला असं वाटतं की मी स्टेजवर आहे, मी सुखा आहे आणि लोक बिचारी म्हणजे भिजत आहेत, हे आपण त्याच्यापैकी नाही आहे. लोक भिजली तर मी सुद्धा भिजणार, मी त्यांच्यातलाच कार्यकर्ता आहे आणि टोटली मला एवढंच म्हणायचं आहे की संपूर्ण या जनतेबरोबर विशाल परब आहे. जेव्हा जेव्हा जनतेला त्रास होईल तो मला त्रास असेल, या जनतेला कसं सुखी ठेवायचं आहे, या जनतेबरोबर कसं राहायचं आहे, त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये विशाल परब, माझं कुटुंबीय आणि माझे सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, आम्ही एकत्रितपणे या संपूर्ण दोडामार्गवासियांसोबत आयुष्यभर राहणार आहोत.
नक्कीच वहिनी, आम्ही वेगळा प्रश्न एक तुम्हाला विचारतो। नेहमीच आपण विशालजी म्हटल्यानंतर अनेक मोठमोठे कार्यक्रम पाहिलात, मात्र तुमच्या मनातील एक संकल्पना जे गोपालन आहे, गोमातेचं पूजन आहे किंवा त्यांची जी एक सेवा करणं हे जे एक सुख आहे, याबाबत आपण भरभरून बोललात आजच्या कार्यक्रमात, काय भावना आहे? गोसेवा ह्या शब्दाचा अर्थच म्हणजे 33 कोटी देवतेंची सेवा, आणि आम्हाला ही संधी प्राप्त होते दोडामार्ग तालुक्याच्या सहवासात राहून, त्यामुळे आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच, हाच मला संदेश द्यावासा वाटतो। कारण कार्यक्रम मोठमोठे खूप झालेत, मनोरंजात्मक झालेत, वेगवेगळे झालेत, पण ह्या ज्या चिखलात आपण जो कार्यक्रम घेतोय त्यावेळीच्या त्या कार्यक्रमांची सेवा आणि VIP सोय, पण आज एकदम ग्रामीण लेवलला जाऊन त्यांच्यामध्ये मिक्स होऊन गोसेवाचा जी खरी ईश्वर सेवा चालली आहे ना, ती कुठल्या मोठ्या कार्यक्रमाची त्याची किंमत मोजू शकत नाही। त्याच्यामुळे गोसेवा हीच ईश्वर सेवा, जसे साहेबांनी ॲम्ब्युलन्स दान केले आहेत, आणि तिथे आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा, मग आरोग्याशी संबंधित गोसेवेचे पण असे बरेच गुणधर्म आहेत, गाईचं शेण, गाईचं गोमूत्र ह्याचे बरेच फायदे आहेत। आणि अशा जेव्हा गाई आता वन टाईम एकाच ठिकाणी येतील, त्या बेवारस म्हणून फिरत होत्या, भविष्यात ह्याच गाईंपासून कुठले तरी प्रोजेक्ट आपण आणू शकू आणि इथल्या लोकांना त्याचा रोजगार निर्मितीसाठी फायदा होऊ शकतो, असे बऱ्याच, जर आपला जर मार्ग व्यवस्थित असेल ना तर दरवाजे वेगवेगळे उघडत राहतात। आम्ही तर फार कमी वयातली आज लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर आहोत, जसा परमेश्वर आमच्या मेंदूला मार्ग देईल तसा आमचा मार्ग पुढे चालत राहील, तसतसं आम्ही तुम्हाला स्पष्टीकरण देऊ। साहेब, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय। आज विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, सातत्याने आपण लोकांमध्ये आहात, लोकांसाठी काम करताय, आणि इथल्या लोकांना एक आपल्याकडनं बऱ्याच अपेक्षा आहेत, रोजगाराच्या अगदी जिव्हाळ्याच्या मुद्द्याला आपण विषय घातलात, कशी असेल आगामी वाटत? मला असं वाटतं की गेले 6 महिने मला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रातील जनता एकच प्रश्न करते की विशाल परब तुम्हाला नक्की करायचं काय। मी प्रत्येक वेळी नो कॉमेंट्स हेच उत्तर देत आलेलो आहे, पण संबंधित आज ही जी माझ्या मागे जी जनता आहे ना, ही कॅमेऱ्यातनं आपण कैद करा, ही गोरगरीब जनता आहे, ही कुठल्याही मोठ्या घरातली जनता नाही आहे, ही मला असं वाटतं की नळ्याच्या घरामध्ये राहणारी आहे, साध्या घराण्यामध्ये राहणारी लोकं आहेत। या लोकांच्यासाठी विशाल परब कोणत्या तरी चांगल्या लोकशाहीच्या स्तंभामध्ये जाणं आज काळाची गरज आहे। मी येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये अनेक गोष्टी आहेत, ते टप्प्याटप्प्याने मी जाहीर करत जाईन, पण माझी ही मायमाऊली आहे, या मायमाऊलींचा निर्णय, या मायमाऊलीने दिलेला निर्णय हाच तुम्ही निर्णय समजा, आणि मी जास्त काय या विषयावर बोलत नाही। आजचा दिवस हा गोमातेचा दिवस आहे, आजचा दिवस हा रतनजी टाटा यांना समर्पित केलेला दिवस आहे, आणि आजच्या दिवसाला वेगळं अमूल्य असं एक महत्त्व आहे। त्यामुळे मला एवढंच सांगावं असं वाटतं आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातनं, विशाल परब लवकरच आपला निर्णय आणि आपली अनेक धोरणं जाहीर करतील। धन्यवाद विशालजी, खरं तर आज विशालजींचा वाढदिवस होता, मात्र त्यांनी ज्या पद्धतीने वाढदिवस या सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन साजरा केला, एक वेगळी जे एक संदेश आहे तो संपूर्ण समाजाला दिलेला आहे। निश्चित येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आगामी निवडणुकांची वाटचालसुद्धा जाहीर करू अशा प्रकारचं वक्तव्य केलं। कॅमेरामन साहिलसह संदीप देसाई, दोडामार्ग। आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।